नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण माझी सहल या विषयावर अप्रतिम निबंध बघणार आहोत. सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर होता. आमच्या सरांनी पेपर संपल्यावर एक सूचना दिली, ती म्हणजे दिवाळी सुटीनंतर आमची सहल माळढोक अभयारण्यास जाणार. हे ऐकून आम्ही एकच कल्लोळ केला, कारण आम्हाला दुर्मिळ असा माळढोक पक्षी प्रत्यक्षात पाहायला मिळणार होता. सर्वांनी दिवाळी सुटीत सहलीची तयारी करून ठेवली. मी तर माझा आवडता चिवडा, चकली, शंकरपाळी बसमध्ये खाण्यासाठी बरोबर घेणार होतो. सहलीचा दिवस उजाडला, आम्ही पहाटेच सहलीला निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नन्नाज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे.
ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. सरांनी सांगितले की माळढोक हा उडू शकणाऱ्या पक्ष्यातील सर्वात वजनदार पक्षी आहे. तसेच भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलं आहे. माळढोक पक्षी हा शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांना तो खातो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी अंडी तुडवली तर ती संख्या आणखीनच कमी होते. या अभयारण्याचे क्षेत्रफळ 8,496 चौरस किलोमीटर आहे. लांडगे, चांडोल, काळवीट, माळटिटवीसह अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी प्राण्यांचा अधिवास येथे आहे. अभयारण्यात पर्यटकांसाठी बांबू हाऊस, टेंट हाऊस, पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह, निरीक्षण मनोरे तयार केले आहेत.
आम्ही माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. काय त्याचा रंग, काय त्याची चोच. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. आमच्या शिक्षकांनी पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते हे सरांनी आम्हाला सांगितलं. माळढोक पक्ष्याच्या अविस्मरणीय आठवणींसह आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आनंदमय वातावरणात आमची सहल पार पडली. ही सहल माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहील. मित्रांनो, असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.